नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक खास महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला उपयुक्त असणाऱ्या सोलार पंपविषयीची. मित्रांनो, सोलार पंपाच्या रकमेत आता वाढ झालेली आहे. शेतकऱ्याला किती पैसे भरावे लागणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण व्हिडिओ संपूर्ण पहा, काळजीपूर्वक पहा, म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती लक्षात येईल. आणि या अगोदर एक सांगायचं आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मित्रांनो, तुमचा वेळ वाया न घालता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. मित्रांनो, सोलार पंप शेतामध्ये असल्यावर शेतकऱ्यांना रात्री कुठेही जायची गरज नाही, कारण की दिवसाच पाणी उपलब्ध होऊ शकते. मोटर व्यवस्थित चालते. त्यामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP अशा प्रकारचे पंप असतात. तर मित्रांनो, या सोलर पंप योजनेमध्ये आता नवीन दर लागू झालेले आहेत. हे दर काय आहेत, कसे असणार आहेत, आपण पाहणार आहोत. पहिल्या असलेल्या रकमेमध्ये आता GST लागू केल्यामुळे, तसेच सोलर पंपाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त भरणा भरावा लागणार आहे. मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जाती जमातीसाठी शेतकऱ्यांना किती रुपयांचा अतिरिक्त भरणा करावा लागणार आहे, याविषयीची माहिती आपण पूर्ण या वेळेमध्ये पाहत आहोत. तर मित्रांनो, रकमेत काय बदल आहेत ही मी तुम्हाला आता सांगतोय. 3 HP सोलर पंपासाठी खुला प्रवर्ग मूळ किंमत 15,650 रुपये, त्यावर GST होती 1,393 रुपये, एकूण 17,043 रुपये भरावे होते. पण आता सुधारित GST 13.8% वाढली, म्हणजे 2,160 रुपये GST. अशी एकूण रक्कम 17,810 रुपये शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे, म्हणजे 767 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामध्येच 3 HP अनुसूचित जाती जमातीसाठी 7,826 रुपये भरणा करावा होता, त्यामध्ये GST होती 696 रुपये, एकूण 8,522 रुपये भरणा होता. तर आता सुधारित GST 1,080 झालेली आहे, म्हणून एकूण किंमत 8,905 रुपये, म्हणजेच 383 रुपयाची वाढ झालेली आहे. आता आपण 5 HP सोलर पंपाविषयी पाहूया. खुल्या प्रवर्गासाठी 22,250 रुपये मूळ किंमत आहे, त्यात GST होती 1,980 रुपये, अशी एकूण किंमत 24,230 रुपये भरणा करावी लागत होती. पण आता सुधारित GST 13.8% नियमाने 3,071 रुपये भरावी लागते, म्हणून एकूण रक्कम 25,321 रुपये भरणा करावी लागत आहे, म्हणजेच 1,091 रुपयाची वाढ झालेली आहे. 5 HP अनुसूचित जाती व जमातीसाठी 11,125 रुपये मूळ किंमत आहे, 950 रुपये GST असे मिळून 12,115 रुपये भरणा करावा होता. पण सुधारित GST 1,535 रुपये झालेली आहे, त्यामुळे एकूण 12,660 रुपये भरणा करावा लागणार आहे, म्हणजेच 545 रुपये वाढ झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता आपण 7.5 HP सोलर पंपाविषयी माहिती पाहूया. खुला प्रवर्ग मूळ किंमत 34,350 रुपये होती, GST 3,057 रुपये असे मिळून एकूण 37,407 रुपये होते. सुधारित GST आता 4,740 रुपये आहे, त्यामुळे 39,090 रुपये भरावे लागणार आहेत, म्हणजेच 1,683 रुपयाची वाढ झालेली आहे. 7.5 HP अनुसूचित जाती व जमातीसाठी पाहूया. 17,174 रुपये मूळ किंमत आहे, 1,529 रुपये GST होती, एकूण 18,703 रुपये भरणा होता. पण आता सुधारित GST 2,070 रुपयाची वाढ झाली, म्हणजेच एकूण भरणा 19,545 रुपये पूर्ण भरणा करावा लागणार आहे, म्हणजेच यामध्ये 842 रुपयाची वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने या सोलर पंप योजनेसाठी सुधारित GST काही पैसे जास्तीचे भरावे लागत आहेत शेतकऱ्यांना. या योजनेसाठी अगोदर 8.9% GST होती, पण आता 13.8% GST लागू झाली, त्यामुळं या रकमेमध्ये वाढ झालेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास
माहितीसाठी बनवला होता. हा व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी माझ्या एपी फ्युचर टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जोडले जा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब तर नक्कीच करा पण